स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल. राईट, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचा आवडता स्कूल. आणि आज आपण पाहणार आहोत सेन्स ऑर्गन्स, म्हणजेच ज्ञानेंद्रिय, ज्यांना संवेदना अवयव असे म्हणतो. काय? ज्ञानेंद्रिय, ज्या अवयवांनी आपल्याला ज्ञान होतं अशा अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, सेन्स ऑर्गन्स. चला तर करूया सुरुवात. त्या अगोदर तुम्ही आमची वेबसाईट smartschool.infolips.com या साईटला जाऊन व्हिजिट करू शकता. तसेच तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आमचं अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. चला तर करूया कंटिन्यू. ज्ञानेंद्रिय, आपण आपल्या 5 इंद्रियांसह चव घेतो, पाहतो, वास घेतो, ऐकतो आणि अनुभवतो किंवा जाणीव होते. आपल्या शरीराचे जे भाग आपल्याला या गोष्टी करण्यास मदत करतात त्यांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला चव घेण्यास, पाहण्यास, वास घेण्यास, ऐकण्यास किंवा जाणीव किंवा अनुभव घेण्यास मदत करतात अशा अवयवांना किंवा अशा भागांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. ते आहेत डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. काय? त्वचा. ओके, चला तर बघूया प्रत्येकाचा काय आहे उपयोग. पहिले आहेत डोळे. डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो हे पहा. बरोबर, डोळ्यांचा उपयोग पाहण्यासाठी होतो. जशी ही आहे मुलगी, काय करत आहे? ते एक रोपटं आहे, त्या रोपट्याला त्या काचेमधून पाहत आहे. ही मुलगी रोपटे पाहत आहे आणि मग त्यासाठी ती कशाचा उपयोग करते? तिच्या डोळ्यांचा. बरोबर, डोळे कशासाठी? पाहण्यासाठी. ओके, चला तर बघूया दुसरा अवयव आणि ते आहे नाक. काय? नाक. आणि नाकाचा उपयोग कशासाठी होतो? वास घेण्यासाठी. बरोबर, नाकाचा उपयोग सुगंध घेण्यासाठी होतो, वास घेण्यासाठी होतो. जसे ही आहे एक मुलगी, काय करत आहे? फुलांचा वास घेते. बरोबर, ती आहे फुलांचा सुगंध घेत आहे, त्यासाठी ती कशाचा उपयोग करते? नाकाचा. नाकाचा. बरोबर, म्हणजे नाक कशासाठी? सुगंध घेण्यासाठी किंवा वास घेण्यासाठी. ओके, चला तर बघूया तिसरा अवयव आणि ते आहे कान. कोणतं? कान. कान. हा पहा, कान. कानाचा उपयोग कशासाठी? ऐकण्यासाठी. बरोबर, कानाचा उपयोग ऐकण्यासाठी होतो. बघूया हे चित्र. हा बघा, हा मुलगा काय करत आहे? काहीतरी ऐकतोय. बरोबर, हा मुलगा काहीतरी ऐकत आहे, म्हणजे त्याचा लक्ष ज्या आवाजाकडे आहे आणि ते आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत आहेत असं दाखवत आहे. म्हणजे आपण ऐकण्यासाठी कशाचा उपयोग करतो? कानांचा. कानांचा. बरोबर, ऐकण्यासाठी कानांचा उपयोग करतो. बघूया चौथा अवयव आणि ते आहे जीभ. काय आहे? जीभ. जीभ. ही बघा, ही अशी जीभ, ही भावीची जीभ आहे हो का. आणि जिभेचा उपयोग कशासाठी होतो? चव घेण्यासाठी. बरोबर, जिभेचा उपयोग चव घेण्यासाठी होतो. ही पहा, ही मुलगी काहीतरी खात आहे, म्हणजेच ती काय करते? कशाची तरी चव घेत आहे. काय करत आहे? चव घेते. म्हणजे जिभेचा उपयोग कशासाठी होतोय? चव घेण्यासाठी. चव घेण्यासाठी. ओके, आणि आता बघूया पाचवं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? त्वचा. कोणता आहे? त्वचा. त्वचा. आणि त्वचेचा उपयोग कशासाठी होतो? जाणीव करून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी. ओके, त्वचेमुळे आपल्याला जाणीव होते कोणत्या तरी स्पर्शाची किंवा इतर वातावरणाची किंवा तापमानाची आपल्याला जाणीव होते. ओके, बघूया हे चित्र. हा बघा, हा मुलगा आहे, आता काय करतोय तो? त्याला त्या
इस्त्रीचा चटका बसलेला आहे, म्हणजे इस्त्री गरम होती म्हणून त्याच्या हाताला भाजलेला आहे, याचा अर्थ त्या मुलाला गरम जाणवले आहे। आणि ते कशामुळे जाणवले? त्याच्या त्वचेमुळे। त्याच्या हाताला जी त्वचा होती त्या त्वचेला ते गरम जाणवले म्हणून तो ओरडतोय। अशा प्रकारे आपल्या त्वचेमुळे आपल्याला जाणीव होते स्पर्शाची किंवा तापमानाची किंवा इतर कोणत्याही वस्तूची आपल्याला जाणीव आपल्या त्वचेमुळे होते। ओके, आता बघूया चाचणीची वेळ। ओके, बघूया तुम्ही काय शिकलात या व्हिडिओ मधून। चला, पहिला प्रश्न आहे चूक की बरोबर ते लिहा। ठीक आहे भावी, आम्ही आपल्या नाकाद्वारे ऐकतो, सांगा चूक की बरोबर? चूक। बरोबर, हे चूक आहे। चला दुसरा प्रश्न आहे, आपल्या त्वचेमुळे आपल्याला जाणवते। बरोबर। बरोबर, आपल्या त्वचेमुळे आपल्याला जाणवते ती वस्तू गरम आहे थंड आहे। तीन, डोळ्यांनी आपल्याला वास घेता येतो। चूक आहे, कारण आपल्याला वास घेण्यासाठी नाकाचा उपयोग होतो। बरोबर। चौथा प्रश्न, आपण आपल्या जिभेने चव घेतो। बरोबर। बरोबर, जिभेचा उपयोग चव घेण्यासाठीच होतो म्हणून बरोबर। आणि हा शेवटचा प्रश्न आहे, आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। बरोबर। बरोबर आहे, कारण पाहण्यासाठी डोळ्यांचा उपयोग होतो म्हणून आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, हे बरोबर आहे। शब्बास भावी, खूप छान, तू खूप चांगल्या प्रकारे शिकली आहेस। बघूया आणखीन एक चाचणी। चला तर जोड्या जुळवा। हे आहेत अ गट दिलेला आहे, त्वचा, नाक, जीभ, कान आणि डोळे, हे आहेत आपले पाच ज्ञानेंद्रिय। आणि त्यांची कामं वर दिलेले आहेत, पाहणे, चव घेणे, जाणवणे, ऐकणे, वास घेणे। ओके, तर त्वचेचा उपयोग कशासाठी होते सांग बर? येस, जाणवण्यासाठी, त्वचेमुळे आपल्याला जाणवते। नाकाचा उपयोग कशासाठी होतो? वास घेण्यासाठी। बरोबर, वास घेण्यासाठी। आणि जिभेचा उपयोग? चव घेण्यासाठी। परफेक्ट, जिभेचा उपयोग चव घेण्यासाठी होतो। आणि कानाचा उपयोग कशासाठी होतो? ऐकण्यासाठी। बरोबर, कानाचा उपयोग ऐकण्यासाठी होतो। आणि शेवटचा आहे डोळे, डोळे कशासाठी? पाहण्यासाठी। पाहण्यासाठी, येस, डोळे कशासाठी? तिला पाहण्यासाठी। बरोबर। आणि अशा प्रकारे भावीने सर्व उत्तर बरोबर दिलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही सुद्धा या दोन्ही चाचण्या करून पहा, आणि जर व्यवस्थित आल्या तर समजायचं तुम्हाला ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे लक्षात राहिलीत। ओके, नक्की करून पहा, आणि जर तुम्हाला येत नसेल तर ती पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा। तसेच आमच्या इतरही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक्स दिलेले आहेत, त्याही जाऊन पहा। ओके, धन्यवाद। तुम्हाला जर खरोखर ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा। तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा, कारण जेव्हा पण आम्ही नवी व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय। हसा, खेळा आणि मजेत शिका। बाय बाय।